समर्थ रामदास लहानपणी कसे होते, ते मस्तीखोर होते की शांत स्वभावाचे होते याबाबत खूप मतांतरे आहेत। पण समर्थांबद्दलची एक कथा मात्र सर्वश्रुत आणि चमत्कारिक वाटावी अशीच आहे, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत। समर्थ रामदास म्हणजे लहानपणीचे नारायण। नारायण तेव्हा 8 वर्षाचा असेल। मित्रासोबत खेळणं, बागडणं, दंगामस्ती करणं आणि जेव्हा आठवण येईल तेव्हा घरी जाणं हेच काय ते नेहमीचं काम। कधी कधी तर तो वेळेवर घरी जेवायला पण येत नसे, ना घरात कोणत्या गोष्टीवर लक्ष देत असे। नारायणाच्या अशा वागण्याचा आईला खूप राग येत असे। नारायणाचा मोठा भाऊ गंगाधर तसा समजूतदार पण गंभीर स्वभावाचा। गंगाधर जसा घरात मदत करतो, शहाण्यासारखा वागतो, तसं नारायणाने पण वागावं असं आईला खूप वाटायचं। पण नारायणाच्या स्वभावाचं तिला काही कळेना। एक दिवस असाच नारायण सकाळी खेळायला म्हणून बाहेर पडला। तो दुपारी 2 वाजले तरी घरी काही आला नाही। नारायणाची आई त्याची वाट पाहत जेवायची थांबली होती। तिने ठरवलं होतं आज काय ते बोलायचंच, चांगलाच ओरडा द्यायचा त्याला, असं ठरवून ती त्याची दारात वाट पाहत होती। तेवढ्यात नारायण आला। खेळून दमलेला नारायणाला पाहून आईला त्याची दया आली। आधी त्याला जेवून घेऊ दे, मग काय ते बोलू, असं ठरवून तिने नारायणाला जेवू घातलं। नारायणही पोट भरून जेवला, पण आई एकही शब्द बोलत नव्हती याचं त्याला अजब वाटलं। त्याचं जेवून झालं आणि तो आईसमोर येऊन बसला आणि म्हणाला, आई माझं काही चुकलं का? तू आज काहीच बोलली नाहीस, काय झालं आई? आता आईने तिच्या मनातला सारा राग बाहेर काढायची सुरुवात केली। नार्या, तुला खरंच काही कळत नाही का रे? तुझं काय चुकतंय ते? तू दिवसभर घराबाहेर असतोस, मित्रासोबत खेळण्यात पूर्ण दिवस वाया घालवतोस, घरी काय चाललंय याचा जराही विचार करत नाहीस। आपण आपल्या मोठ्या भावाला त्याच्या कामात मदत करावी असं नाही का वाटत रे तुला? अरे नार्या, जरा घरी राहत जा आणि कुटुंबाची चिंता कर। नारायणने आईचं सारं काही गप्प ऐकून घेतलं। आईचं बोलणं त्याला खूप लागलं होतं। तो स्वयंपाक घरात गेला, आईसाठी जेवणाचा ताट त्याने तयार केलं आणि ते आईसमोर घेऊन आला आणि म्हणाला, आई तू जेवली नाहीस ना, तू जेवून घे आधी। नारायणाचं हे वागणं पाहून आईला खूप आनंद झाला। आपल्या बोलण्याचा नारायणावर एवढा परिणाम झाला आणि तो घरात लक्ष देईल असा विचार करून ती जेवू लागली। जेवून झाल्यावर तिने नारायणाला काही कामासाठी हाक मारली, पण नारायण काही होऊ देईना, कारण नारायण तेव्हा घरात नव्हताच। आईला पुन्हा त्याचा राग आला, हा काही सुधरत नाही असं म्हणून ती कामाला लागली। सायंकाळ होऊन अंधार पडला, पण नारायण अजूनही घरी आला नव्हता। आईला मात्र आता चिंता वाटू लागली। नारायणाने मी बोलल्याचा मनाला लावून घेतलं याचा आईला वाईट वाटू लागलं। नारायणाच्या मोठ्या भावाने पूर्ण गाव शोधलं, पण नारायण कुठेच दिसला नाही, तो तसाच घरी आला। आता मात्र आईला काळजी वाटू लागली। पण तिला तितक्यात काहीतरी आठवलं आणि तिने हातात कंदील घेतला आणि वरच्या अडगळीच्या खोलीत गेली। पाहते तर तिथे नारायण काळोखात ध्यान लावून बसला होता। त्याला पाहून आईचा जीव भांड्यात पडला। तिने नारायणाच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, नार्या अरे इथे अंधारात का बसलायस? मी बोलले म्हणून रागवलंस का रे माझ्या बाळा? नारायणाने डोळे उघडले आणि म्हणाला, नाही आई, मी का रागवू तुझ्यावर? तू तर माझ्या भल्यासाठी म्हणालीस ना। अरे मग इथे काय करतोयस? नारायण म्हणाला, चिंता करतोय विश्वाची। नारायणाचं उत्तर ऐकून आई थक्क झाली। तिने घरातल्या सर्वांना हाक मारली आणि बोलावून घेतले। तिने सांगितले, हा बघा कसा बोलतोय, मी त्याला कुटुंबाची चिंता कर अशी म्हणाली होती, तर हा विश्वाची चिंता करत बसलाय। नारायण म्हणाला, आई तूच म्हणालीस ना कुटुंबाची चिंता कर, मग मला सांग हे विश्वच कुटुंब नव्हे का? नारायणाच्या बोलण्याचं सर्वांना आश्चर्य वाटलं आणि कौतुकही। वरवर पाहता ही घटना फार साधी वाटते, पण खोलात जाऊन जर विचार केला तर यात काहीतरी गूढ दडलंय हे कळून येतं। 8 वर्षाचा पोर ज्याला काही जास्त कळत नसतं, तो एकांती जाऊन विश्वाशी चिंता करत बसणं, 8 वर्षाचा पोर संपूर्ण विश्वालाच कुटुंब म्हणतोय हे आश्चर्यच म्हणावं लागेल। यातून एक कळतं की समर्थ लहानपणापासूनच किती विचारशील होते।
जणू काही लहानपणापासूनच आपल्याला पुढे विश्वाची चिंता व्हायची आहे असा ध्यास समर्थांनी घेतला होता, हे असं आजपर्यंत कोणत्याही महापुरुषांनी म्हटल्याचं ऐकिवात नाही.